विद्यार्थी मित्रांनो नवोदय परीक्षा म्हणजे एक प्रकारचं आव्हान आहे आणि हे आव्हान तुम्ही स्वीकारलं आहे त्याच्यामुळं तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि सुरुवात करूया या नवोदयच्या अभ्यासक्रमातलं गणित विषय तिसरं प्रकरण अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया स्वाध्याय तीन पॉईंट तीन आपण पाहणार आहोत पटकन आपलं आपलं तुमचं नवोदयचं नवनीत कंपनीचं असं पुस्तक उघडा आणि पुस्तक उघडल्यानंतर त्या पुस्तकामधला तीन पॉईंट तीनचा पहिला प्रश्न काय दिला आहे पदावली दिलेली आहे आणि आपल्याला हे पर्याय दिलेले आहे तर ह्या पर्यायापैकी कोणतं उत्तर आहे असं आपल्याला विचारलं आहे फार म्हणजे फार फार सोपं आहे मुलांनो इतकं सोपं आहे ना की लगेच उत्तर कळायले मला तर बघा प्रश्न समजून घ्या इथे एक कंश दिलाय इथे एक कंस इथं एक कंश तिथं एक कंश चार कंस दिलेत जितक मोठं गणित असतंय तेवढं सोपं असतंय प्रत्येक कंसात दोन कंसाच्या मध्ये गुणिलेचं चिन्ह आहे आणि प्रत्येक कंसात ही वजा बाकी दिलेली आहे आणि एक वजा एकशे दोन एक वजा एकशे तीन एक वजा एकशे चार एक वजा एकशे पाच असं दिलेलं आहे कसं सोडवायचं आहे हे पहा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की आता छेद भिन्न आहेत हे एक आहे म्हणजे एक छेद एक बघा एक छेद एक वजा एक छेद दोन गुणिले हे बघा आहे एक छेद एक वजा एक छेद तीन गुणिले हे एक म्हणजे काय एक छेद एक वजा एक छेद चार गुनिले एक छेद एक वजा एक छेद पाच एवढं समजलं आता काय करायचं आहे तिरकस गुणाकार करून वजा बाकी करायची छेद भिन्न असल्यामुळं ह्या दोन न एक लागुणा बे एक बे वजा ह्या एकनं एक, एक लागून बे एक बे आणि खाली छेद जशाला तसं दोन वजा एक छेदस्थानी दोन गुणिले आता हे पण तसंच मग काय येईल तिरकस गुणाकार तीन एक तीन आणि इकडला तिरकस गुणाकार एक आणि छेद जशाला तसं गुणिले चार एक चार वजा एक एक पाँच, एक छेदस्थानी चार कौंच पण गुणिले पाच एक पाच वजा एक 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 छेदस्थानी पाच आलं उत्तर सगळ्यांची वजा बाकी बघा काय आली दोनमधून एक गेला वा दोन एक, एक छेद दोन गुणिले तीनमधून एक गेला दोन छेद तीन गुणिले चारमधून एक गेला तीन छेद चार गुणिले पाचमधून एक गेला चार छेद पाच आता उत्तर किती सोपं आहे हे चार कटले हे चार कटले हे तीन कटले हे तीन कटले हे दोन कटले हे दोन कटले अंशस्थानी फक्त एक फक्त उरले आणि छेदस्थानी फक्त पाच उरले म्हणजे उत्तर आहे एक छेद पाच पर्याय नंबर पी समजलं आता ही ट्रिकनं सुद्धा तुम्ही सोडवू शकतात जर समजा कोणत्याही अपूर्णांकातून एक जर वजा केलं तर ते जे छेद आहे ना त्याच्यापेक्षा फक्त एकनं कमी येत असते आता बघा एक छेद दोन आहे बरोबर आहे त्याच्या ह्या एकमधून एक छेद दोन वजा केला किती आलं एक छेद दोन आलं बरोबर आहे म्हणजेच काय ह्या छेदातून एक वजा केला त्या अंशामध्ये नेला आता इथं बघा एक वजा एक छेद तीन म्हणजे तीनमधून एक वजा केलं किती दोन छेद तीन ह्याचं उत्तर दोन छेद तीन ह्याचं एक वजा एक छेद चार म्हणजे किती तीन छेद चार कारण चारमधून एक केलं तीन हे बघा तीन छेद चार आलं आणि ह्याचं एक वजा एक छेद पाच म्हणजे काय पाचमधून एक गेला चार चार वजा चार छेद पाच हे तुम्ही ट्रिक नाही करू शकतात आज तुम्ही हे केलात परीक्षेत जर असं आलं तर ट्रिक वापरा आणि उत्तर काढा समजलं मुलांना पहा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पहा दुसरा प्रश्न पुस्तकामध्ये फार म्हणजे फार सोपा आहे तीन पूर्णांक एकशे दोन आणि तीन पूर्णांक एकशे दोन यांचा गुणाकार किती येईल आता हा इतका येईल का याच्यापैकी कोणता पर्याय या असेल हे आपल्याला विचारलं आहे बघा रे किती सोपं आहे तीन पूर्णांक एक छेद दोन गुणिले तीन पूर्णांक एक छेद दोन या दोघांचा गुणाकार करायचा आहे एका ट्रिकनं तुम्हाला सांगतो अगदी सोपं अगदी सोपं काय करायचं तीननं म्हणजे ह्या पूर्णांकानं छेदाला गुणायचं तीन दोन्ही सहा आले बरोबर आहे ह्याचं सहा आणि हे तीन दोन्ही सहा आणि सहा आणि हे सहा जे झाले त्या छेदाला जर गुणलं तर साई दोन्ही किती बारा म्हणजे बारा पूर्णांक छेदाछेदाचा गुणाकार बारा पूर्णांक चार म्हणजेच बारा पूर्णांक एक छेद चार येत आहे हे कसं येते पर्याय नंबर चार कसं येते आहे ते, ते आपण बघूया पहिल्यांदा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर करा तीन दोन्ही सहा सहा आणि एक सात सात छेद दोन एवढं समजलं हे कसं आलं ते आणि हे जर समजलं छेद दोन कसं आलं तर हे सुद्धा येईलच तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि ह्याच्यामध्ये एक मिसळलं सात छेद दोन ह्यांचा गुणाकार एवढं समजलं <coughs> आता सरळ सरळ काय करायचं गुणाकारात अंशांशाची गुणाकार आणि छेदाछेदाचा छा गुणाकार साती साती एकोणपन्नास आणि छेदाछेदाचा छा गुणाकार बे दोन्ही चार एवढं समजलं आता त्याच्यानंतर चारनं एकोणपन्नासला भागायचं मग कसं आहे बघा चार भागिले एकोणपन्नास चार एक चार हे शून्य नऊ घेतले चारनं चार दोन्ही आठ बाकी उरली एक मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं पद्धत काय तर भागाकार हा पूर्णांक आणि अंशस्थानी अंशस्थानी काय बाकी आणि छेदस्थानी भाजक मग मला सांगा भागाकार किती ह्याच्यातला बारा हे इथं बारा आलं बारा पूर्णांक बाकीवर बाकी कोणती बाकी आहे एक हे बघा हे एक भाजक भाजक कोणतं आहे चार हे एकोणपन्नास भाज्य आहे हे चार भाजक म्हणजे बारा पूर्णांक एकशे चार आहे का तिथं आहे की रे समजलं सगळ्यांना लक्षात आलं चला पहा पुढचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न पहा हा सुद्धा प्रश्न खूप म्हणजे खूप सोपा आहे रे बघा बरं काय दिले एका मुलाला आता एक मुलगा आहे तुमच्यासारखाच मुलगा आहे बरं का एका मुलाला एक छेद चार आणि दोनशे तीन यांची बेरीज करण्यास सांगितली स्वाहा छेद चार आणि दोनशे तीन यांची काय करायला सांगितली त्याला बेरीज आणि त्यानं काय केलं माहिती आहे का त्यानं काय करते बघा परंतु त्याने एक छेद चार व दोनशे तीन यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज केली तर त्याचे उत्तर किती आले असेल आलं का लक्षात आता ह्याच्यापैकी कोणतं उत्तर आलं हे आपल्याला शोधायचंय पण त्यानं काय आहे एक छेद चार अधिक छेद तीन करावं तर असं करण्याच्या ऐवजी त्यानं के काय केलं यांचा गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त म्हणजेच काय शीर्षासन गुणाकार व्यस्त म्हणजेच काय खाली डोकं वर पाय <laughs> एक छेद चारचं काय केलं त्यानं चार, के चार छेदिक अधिक दोनशे छे तीनलाही शीर्षासन करायला लावलं जबरदस्तीनं दोनशे तीनचं काय आलं तीन छेद दोन आणि आता ह्या शीर्षासनांची बेरीज केली मग काय छेद विर ती नाहीत म्हणजे तिरकस गुणाकार चार एक चार चार दोन्ही आठ अधिक तीन नाही एक लागून ल तीन एक तीन आणि छेदाछेदाचा गुणाकार दोन बरोबर आठ आणि तीन किती अकरा छेद दोन आहे का पर्यायात पर्याय नंबर बी समजलं मुलांना चला पहा पुढचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो पहा चौथा प्रश्न काय दिले पुढील पैकी कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने आहेत अरे हा तर प्रश्न बघा हे अपूर्णांक दिलेत आणि हा प्रश्न माझ्या जा सगळ्यात जास्त आवडीचा प्रश्न आहे फार म्हणजे फार सोपा प्रश्न आहे नो बघा आता काय दिले इथं चढता क्रम हे चढता क्रम म्हणजे तुम्हाला माहिती आहे का चढता क्रम म्हणजेच काय आहे बघा आता लहान्यापासून मोठ्यापर्यंत मग असा चढता क्रम आहे तर आता ह्याच्यात सगळ्याचे अंश सारखेच बारा 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 सगळीकडंच बारा आहेत आलं का लक्षात आता मग काय करायचं मुलांना जर अंश सारखे असतील नियम लक्षात घ्या मुलांना अंश सारखे असतील असतील तर तर काय ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो हे समजलं का तुम्हाला मग आता अंश जर सगळे सारखे असतील आणि त्याचा छेद जर मोठा असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक सगळ्यात लहान मग आता बघा हे सगळे बारा 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 आहेत इथे एकोणीस इथे पंचवीस आणि एकोणीस तीस आणि इथे सदोतीस सदोतीस सगळ्यात मोठा आहे म्हणजे दिसायला सगळ्यात मोठा पण त्याची किंमत सगळ्यात लहान मग बारा छेद सदोतीस कुठं पहिल्यांदा आलेलं आहे तर हे नाही पर्याय हे नाही पर्याय पर्याय सी किंवा पर्याय डी आता बघा बरं सदोतीस सगळ्यात लहान मग उतर चढता क्रम सदोतीस नंतर काय आला पाहिजे एकोणतीस आलं बघा सदोतीस एकोणतीस बरोबर आहे एकोणतीस नंतर काय यायला पाहिजे पंचवीस आणि पुन्हा एकोणीस हे बरोबर आहे आपण एकोणतीस नंतर इथे एकोणीस आणि पुन्हा पंचवीस आलं हे चुकलं पर्याय नंबर डी हे आपलं करेक्ट आहे समजलं सगळ्यांना मुलांना लक्षात आलं चला पहा पुढचा प्रश्न <coughs> चला विद्यार्थी मित्रांनो पहा पुस्तकामध्ये पाचवा प्रश्न अत्यंत सोपा आहे एका खोक्यात आता खोकडं आहे तुम्हाला हां ते खोक एका खोक्यात पाचशे अंडी आहेत एका खोक्यात किती अंडी आहेत रे पाचशे अंडी आहेत पुढं काय म्हणले तीन छेद पंचवीस फुटली आता छेद पंचवीस फुटली म्हणजे काय पाचशे होते पण त्या पाचशेचे प्रवासादरम्यान किती फुटले छेद पंचवीस फुटले म्हणजे कितीच्या पाचशेच्या छेद पंचवीस फुटली पुढं अजून काय म्हणलंय उरलेल्यापैकी छेद पाच अंडी विकली आता बघा हे लक्षात घ्या पाचशेच्या तीनशेत पंचवीस फुटली आणि जे उरलेत म्हणजे हे फुटून हे फुटलेले जे आहेत ना ते ह्याच्यातून वजा करावी लागतील आणि ह्याच्यातून वजा कलून जी संख्या येईल त्या उरलेल्यांपैकीच्या चारशेत पाच विकली एवढं समजलं आता पुढं प्रश्न समजला की उत्तर येते मुलांना पुढं काय म्हणले उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे तर आता उरलेल्या अंड्याची संख्या किती आहे बाबा 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 एवढं सोपा प्रश्न आहे हे बघा बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं पाचशेच्या तीनशे पंचवीस म्हणजे किती हे करा म्हणजे पाचशे चाची चे म्हणजे चा, गुणिले तीनशे पंचवीस आता हा गुणाकार पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास हे शून्य लागून लय इथं शून्य आलं म्हणजे किती आलं वीस गुणिले तीन किती आलं रे हे वीस एकवीस वीस दोन्ही चाळीस वीस तरी साठ म्हणजे अंडी किती फुटली किती अंडी फुटली साठ अंडी फुटली मग आता उरलेल्या पैकी मग पाचशेमधून मधून साठ वजा केलं तर उरलेलं येईल मग पाचशे ह्याच्यामधून जर साठ वजा केलं तर चारशे चाळीस आलं म्हणजे उरले किती रे चारशे चाळीस एवढं समजलं आता त्याच्या काय म्हणले चारशे चाळीस च्या चार छेद पाच विकली मग आता च्या म्हणजे बेरीज गुणाकार का भागाकार काय गुणाकार करेक्ट आहे मग गुणिले चार छेद पाच बरोबर आहे मग आता इथं परत काटाकाटी ह्या चाळीसचे चाळीसच्या खाली काय नाही म्हणजे एक मग ह्या छेदाना अंशाला गुणायचं पाच एक पाच पंचा अठ्ठेचाळीस चाळीस चाळीसमधून चौरेचाळीस चाळीस गेले पुन्हा चार लोक पंच्या चाळीस अठ्ठ्याऐंशी गुणिले चार मग आता अठ्ठ्याऐंशी गुनिले चार ह्यांचा गुणाकार किती येतो आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीसला दोन हातच्या आले तीन आठ त्रे चोवीस आठ चोक बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस किती आले हे तीनशे बावन्न आता नीट लक्षात घ्या नीट लक्षात घ्या फुटले किती साठ मग पाचशेतून साठ वजा केले किती आले चारशे चाळीस मग चारशे हे उरलेल्यांच्या चारशे पाच विकली मग विकली किती तीनशे बावन्न बरोबर आहे मग आता सगळ्यात शेवटी म्हणले उरले किती मग उरले किती हे काढण्यासाठी आपल्याला चारशे चाळीस होते बरोबर आहे चारशे चाळीस मधून तीनशे चारशे तीन चाळीस मधून तीनशे बावन वजा करायचं दहामधून दोन गेले किती उरले आठ एकक स्थानी आठ आहे का कुठं लगेच उत्तर तयार <laughs> उत्तर यायच्या आधीच उत्तर कळालं आपल्याला पहा पुन्हा अजून इकडला इथे गेला चौदातून सहा गेले इथं आठवडले चार मधून चार गेले शून्य अठ्ठ्याऐंशी उत्तर समजलं मुलांनो कशा पद्धतीनं करायचं ते कळालं चला अशा सोपा प्रश्न पुढचा पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो सहावा प्रश्न हा सुद्धा प्रश्न फार म्हणजे फार सोपा आहे पदावली दिली आहे आणि काय सांगितलं हे सत्य होण्यासाठी चौकटीच्या जागी कोणता अंक असावा आता ह्याच्यापैकी कोणता अंक एक सात तेरा का पंचवीस ह्या चौकटीत कोणता अंक असेल हे आपल्याला प्रश्न विचारलाय प्रश्न समजून घ्या पहिल्यांदा बघा आता काय दिले गणितामध्ये रे इथं जे पदावलीचं गणित आहे बारा अधिक चौकट छेदस्थानी सहा बरोबर तेरा पूर्णांक एक छेद सहा दिले पण कसं करायचं हे फार म्हणजे फार सोपं आहे सगळ्यात पहिल्यांदा ह्या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात करा तेरा पाच पासष्ट तेर संघ अष्ट्याहत्तर आणि एक एकोणऐंशी छेद सहा आणि इकडं हे बघा बारा अधिक चौकट छेद सहा आहे मग आता काय करायचं असते माहिती आहे का हे बरोबरच्या इकडं डावी बाजू आहे हे बरोबर आहे बरोबरच्या इकडं डावी बाजू आणि बरोबरच्या इकडं उजवी बाजू तर डाव्या बाजूकडे हे बारा जे आहेत ते धन आहेत मग इकडे येऊन ते काय होतील ऋण मग काय होईल चौकट छेदस्थानी सहा बरोबर एकोणऐंशी छेद सहा वजा बारा आणि ह्या बाराच्या खाली कुणी नाही म्हणजे कोण आहे साई बाबा सबका मालिक एक है खाली आला एक मग आता ही पहिलं वजा बाकी करून घ्या मग काय रे वजा बाकी एकोणऐंशी एक एका कस गुणा करा एकोणऐंशी एक एकोणऐंशी एक एक वजा बारा पंचे साठ बार सख बहात्तर छेदस्थानी सहा मग आता इकडं तर काय उरले चौकट छेद सहा आहे मग आता एकोणऐंशी मधून बहात्तर गेले उरत्यात किती एकोणऐंशी एक मधून बहात्तर गेले सात छेद सहा बरोबर आहे म्हणजे ह्याचं उत्तर किती येईल आता मी ती पायरी इथं करतो हे बघा चौकट छेद सहा बरोबर सात छेद सहा आता ह्या चौकटीमध्ये काही अंक नाही म्हणजे यक्स घेऊया मग आता हे बरोबर आहे आता परत एकदा बरोबरच्या इकडं छेदस्थानी म्हणजे भागाकारात संख्या असेल तर इकडे येऊन ती कशात होती गुणाकारात मग इथं यक्स आहे यक्स बरोबर सात छेद सहा गुणिले हे छेदस्थानी होतं हे अंशस्थानी गेले सहा आणि छेदस्थानी एक आता काय होईल हर हर महादेव तलवारी काढायचे गेले की काटा काटी उत्तर काय आलं सात छेद एक मग पर्यायात सातशे एक आहे का, का? चुकलं रे आ सात म्हणजे सातछेद एक ह्याचं उत्तर पर्याय नंबर बी चला पहा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो सातवा प्रश्न पहा सगळेजण काय दिले पुस्तकात बघा एक भांडे आता एक भांड आहे पाण्याने एक पंचमांश भरलेलं आहे ते भांड कसं भरलेलं आहे एक पंचमांश भरलेलं आहे ते पूर्ण भरण्यासाठी आणखीन चाळीस लिटर पाणी त्याच्यात वातावं लागल आणखीन चाळीस पाणी चाळीस लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती तर ते पूर्ण भरल्यावर पाणी किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे तर आता बघा ह्याचं उत्तर कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा बघा इथं काय दिलेलं आहे तर एक पंचमांश म्हणजे एक छेद पाच म्हणजे एकूण पाणी किती आहे पाच आणि त्याच्यापैकी भरलंय किती एक बरोबर आहे आणि ह्याच्यात अजून वतावं किती लागणार आहे चाळीस लक्षात आलं म्हणजे ह्या पाण्यामध्ये एकूण पाणी पाच आहे आणि असलेलं पाणी एक आहे बरोबर आहे मग आता हे असलेलं पाणी एक आहे म्हणजे आता तुम्ही नीट पहा एक भाग आहे बरोबर आहे आणि ह्याच्यात किती टाकावं लागणार आहे एक भाग पाचपैकी एक भाग आहे तर आपल्याला आणखीन टाकावं लागणार आहे चाळीस लिटर ठीक आहे मग आता चाळीस लिटर म्हणजे आणखीन किती भाग लागतील पूर्ण भरण्यासाठी चार भाग लागतील इथे एक भाग आहे म्हणजे पूर्ण भरण्यासाठी म्हणजेच काय पाच छेद पाच बरोबर एक हे पूर्ण भाग येण्यासाठी ह्याच्यामध्ये अजून किती भाग टाकावे लागतील चार भाग मग एक भाग आहे सध्या आणि चार भाग लागणार आहे बरोबर आहे मग आता हे जे चार भाग लागणार आहे ते किती लागणार आहे चाळीस लिटर आणखीन चाळीस लिटर लागणार आहे मग आता एक लिटर म्हणजे किती हे काढण्यासाठी आपल्याला चार चाळीसला ह्या चारनं भागायचं कारण चार भाग आहेत म्हणून चारनं भागा, चार भागा उत्तर आलं दहा हे दहा लिटर म्हणजेच काय रे हे एक भाग दहा लिटर म्हणजेच काय एक भाग बरोबर दहा लिटर आलं मग आता पाच छेद पाच असं एक होण्यासाठी पाच भाग मग पाच भाग म्हणजे बरोबर किती दहा गुणिले पाच बरोबर किती आलं पन्नास म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर सी पन्नास लिटर समजून घ्या पहा पुढचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया आठवं गणित बा बा आठवं गणित नाही तर ते गणितच दिसायत मला एकापेक्षा जास्त पदावली दिली आहे आणि या पदावलीला सरळ रूप दिल्यास मिळणारे उत्तर एवढा असल आणि हे बघा हे गणित म्हणजे मारुतीच्या शेपटी मोठं लट गणित म्हणजे एका गणितामध्ये एक सगळा स्वाध्याय दिसायला मला तर मग हे एक गणित नाही तर एका गणितात एक दोन तीन चार पाच गणित आहेत फार सोपं मुलांना तुम्हाला जर छोटे 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 पाच गणित करता आले तर एक है हे पुरुनांक नतर, एक मोठं गणित सोडवता येते बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात करा वीस एकवीस वीस दोन चाळीस वीस त्रिक साठ आणि एक एकसष्ट एकसष्ट छेद तीन एवढं आलं म्हणजे काय केलं तुम्ही छोट्या गणिताचं एक रूपांतर एक गणित छोटं सोडवलात पुन्हा हे वाजाला वाजा जशाला तसं हे चौकटी कंश हे जशाला तसा आता हे सतरा छेद सहा जशाला तसं भागिलेचं चिन्ह जशाल तसं आता परत ह्याच्यासारखंच हे, हे करा अकरा त्रिक तेहतीस आणि एक चौतीस चौतीस छेद तीन हे परत एक छोटं गणित सोडवलात तुम्ही समजलं पुन्हा अधिकचं चिन्ह हे कंस जशाला तसा हे नऊ जशाला तसं भागिले जशाला तसं आता हे पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात चार एक चार चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊ छेद चार हे साधा कंस बंद केला हे चौकटी कंस बंद केला आणि गुणिले चार समजलं इतकं समजलं आता पुढं फटाफट क्रिया करून घ्या हे बघा एकसष्ट छेद तीन हे वजा हे चौकटी कंस आता सतरा छेद सहा आता हे गुणाकार करून घ्यायला मग आता काय होईल इथं गुणिले जर केलं तर इतरला अपूर्णांक शीर्षासन व्यस्त होईल चौतीस छेद तीनच्या जागी चा काय होईल तीन छेद चौतीस पुन्हा अधिक पुन्हा कंसात नऊ आता ह्या भागिलेचं रूपांतर गुणिले म्हणजे बघा हे भगाकाराचं गणित सोडवता आलं म्हणजे एक छोटं गणित सोडवता आलं हे भगाकाराचं गुणाकारात करता आलं म्हणजे एक गणित छोटं छोटं करता आलं आता नऊ छेद चारचं काय होईल व्यस्त शीर्षासन चार छेद नऊ पुन्हा हे छोटा कंस बंद केला हे बघा ही मोठी तिजोरीचा दरवाजा बंद केला आणि ह्या तिजोरीला पहारेदार चार समजलं आता एक एक छोटे छोटे गणित सोडवा बघ आता हे एकसष्ट छेद तीन जाशाल तसं ठेवायचं काय करावं लागेल समजून घ्या हे गुणाकार करा नंतर ह्या कंसातला गुणाकार करा ह्याचं उत्तर आणि ह्याचं उत्तर त्याची बेरीज करा आणि आलेलं जे बेरीज आहे त्याला चार न गुणा आणि चार न गुणून जे उरतंय त्याला एकसष्ट छेद तीन ह्याची वजाबाकी करा किती सोपं आहे मग बघा टप्प्या टप्प्यानं एकसष्ट छेद तीन वजा आता ह्या चौकटीतलंच ह्या गुणाकाराचं उत्तर किती येईल सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा मग आता काय उरलं रे ह्या चौकटी कंसात अंशस्थानी एकला एक छेदस्थानी दोन गुणिले दोन किती आलं चार हे एवढं समजलं इतकं समजलं पुन्हा हे कशाचं चिन्ह आहे अधिक चिन्ह विसरायचं नाहीत बरं का अधिक आता हा गुणाकार करून घ्या नऊ एक नऊ नऊ एक नऊ म्हणजे काय उरलं चार छेद एक इथं उरलं चार छेद एक हे चौकटीकून सा साधा कोण संपला गुणिले चार आता मला सांगा एक छेद चार अधिक चार छेद एक ही बेरीज करता येईल म्हणजे हे पण एक छोटं गणित आहे सगळे छोटे छोटे गणित आहेत बरं का आणि छोटे छोटे गणित सोडवले की मोठं गणित आहे मग काय होईल बघा एक छेद चार अधिक चार छेद एक ह्याची बेरीज तिरकस गुणाकार एक ना एक लागुण एक चारी चोक सोहळा आणि छेदस्थानी चार म्हणजे उत्तर किती आलं सोळा ने एक सतरा सतरा छेद चार समजलं म्हणजे आता ही पायरी कशी झाली आपली ही पायरी झाली इथं पुढे लिहितो हा एकसष्ट छेद तीन एकसष्ट छेद तीन वजा चौकटी कंसाचं उत्तर आलं सतरा छेद चार हे बघा सतरा छेद चार आणि पुन्हा गुणिले चार आता त्या चारच्या खाली कुणी नाही म्हणजे कोण आहे एक आहे आता तिथं गुणाकार करताना चार आणि चार हे काटाकाटी होईल हे चार कटलं हे चार कटलं उरलं काय तिथं सतरा छेद एक मग आता एवढाच तुम्हाला वे वजाबाकीचा भाग करायचा ते इथं करून दाखवतो तुम्हाला एकसष्ट छेद तीन वजा सतरा छेद एक एवढंच उरले मग आता छेद भिन्न आहेत मग तिर्घच गुणाकार बघा हे पण छोटं गणित आहे एकसष्ट एक एकसष्ट एक एक वजा सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न आणि छेदस्थानी तीन न एक लागून ल तीन एक तीन आता एकसष्ट रुपयातून एक्कावन्न रुपये गेले उरतात किती दहा आणि नेहमी हसत राहा आणि छेदाला तीन दहा छेद तीन कुठं आहे का आहे पर्याय नंबर डी समजलं मुलांनो किती सोपं होतं सगळे छोटे 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 गणित बरोबर करायचे आणि त्या छोट्या छोट्या गणिताचं रूपांतर तुमचं सगळं मोठं गणित बरोबर येण्यामध्ये होते पहा पुढचा प्रश्न अरे पुढचा प्रश्न तर नाहीच आहे तीन पॉईंट तीन हा स्वाध्याय अत्यंत महत्त्वाचा होता तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे आणि परीक्षेत तुम्ही चुकणार नाहीत अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे